गटाच्या लोकांना आत्मविश्वास देण्यासाठी आलेलो आहे मी. आम्ही गटनिहाय, गणनिहाय आणि बूथनिहाय कार्यकर्त्याची आम्ही बांधणी केली गेली. चार महिने झाले जवळजवळ आमची टीम महाराष्ट्रभर फिरते. आमचे राज्याचे अध्यक्ष काशीनाथ शेवते असेल, महासचिव आमचे ज्ञानेश्वर सरगर असतील, किंवा मराठवाडा अध्यक्ष प्राध्यापक गोरे सर असतील, यांच्या माध्यमातून ही टीम चांगली उभा केली. आणि त्या टीमच्या माध्यमातून मला कमीत कमी परभणी जिल्ह्यातून डेली 100 फोन येतात आणि ते सर्व समयाचे येतात. साहेब, तुमच्यासारखा माणूस आम्हाला मिळाला तर फार चांगलं होईल. हिथनं 100 येतात, तसेच माड्यातून बी 100 येतात. आता माझी तर अशी खंचान झाली की तिकडं अर्धभराच्याकडून, म्हणून मी दोन्हीकडून निर्णय घेतलेला आहे की परभणीत नाही उभं राहायचं आणि माड्यात नाही उभं राहायचं. जास्तीत जास्त हे करण्याचा प्रयत्न. मग आता महाविकास आघाडीकडून की भाजप? अजून नाही ना, अजून त्या दोघांचं कोणाचंच नाही ना. महाविकास आघाडीनं आम्हाला निमंत्रण दिलेलं आहे पवार साहेबांनी, बाकी कुणीही महाविकास महायुतीनं काही आम्हाला निमंत्रण दिलेलं नाही. त्या महायुतीशी बोलण्याचा प्रश्नच नाही, त्यांनी आम्हाला काही दिलेलं नाही. पवार साहेबांचं अभिनंदन केलं नाही. पवार साहेबांनी मला रेकग्नाइज केलं राष्ट्रीय समाज पक्षाने, त्याबद्दल मी त्यांचं हृदयातून अभिनंदन करतो. शरद पवार साहेबांचं, पवार साहेबांच्या बद्दल मला असताच आहे, पण काँग्रेसवाल्यांनी आणि उद्धव साहेबांनी त्याच्याबद्दल क्लिअर करावं, एवढीच माझी भूमिका चालली ना. उद्धव साहेब काही बोलत नाहीत आणि काँग्रेसवाले बी काही बोलत नाहीत. पवार साहेबांनी दिलं ना, पवार साहेबांची माळी जागा होती मला दिली त्यांच्याबद्दल ना. परंतु उद्धव साहेबांनी एक जागा सोडली पाहिजे आणि काँग्रेसने एक जागा सोडली पाहिजे, ही भूमिका आमची. कुठली जागा सोडावं अशी अपेक्षा? परभणी, परभणी आणि सांगली आणि माढा, तीन जागा. तीन जागा महायुतीसोबत? महायुतीसोबत दोन, परभणी आणि माढा सोडावी महायुतीला. हा, ह्या दोन. इकडे जे स्थानिक आमदार आहेत हे तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात? माझ्या प्रत्येक प्रोग्रामला असतात, प्रत्येक प्रोग्राम. नाही नाही नाही, कुठलाच नाही, प्रत्येक प्रोग्रामला माझ्या असतात. रत्नाकर गुट्टे हा माझ्याच पक्षाचा आमदार आहे, माझाच राहणार आहे, तो कधीच भाजपाचा आमदार होणार नाही हे तुम्हाला वाटत असत. मला मुंबईला भेटतात ते, हा म्हणजे हे काय यातनात, मला माहिती आहे ना माझं. त्याचं माझी रॅली झाली, त्या रॅलीला स्वागताला ते होते, जनस्वराज्य यात्रा काढली होती त्याला होते. त्याचं तसं काय पंकजा मुंडे वारंवार नाराजी व्यक्त करत आहेत पक्षावर, कशी राहतात? काय नाही, ती माझी बहीण आहे आणि बहीण असल्यानंतर तिची नाराजी माझी मी दूर करीन. काय करायचं नंतर, माझी सत्ता आल्यानंतर मी ती दूर करीन.